गुड मॉर्निंग मंडळी, कसा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतील, खुश असतील, हॅपी असतील. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे की आपण साखरेच्या मदतीने कसं काय वॅक्स करू शकतो घरी, कशा पद्धतीने करू शकतो, सिंपल पद्धतीने कसं करू शकतो आपण, हे आपण डिस्कस करणार आहोत आणि हे आपण बघणार आहोत. तर मी तुम्हाला सांगणार आहे की वॅक्स करणं म्हणजे आपण पार्लरमध्ये जातो किंवा मग घरच्या घरी पण आपण वॅक्स करतो, ते वॅक्स क्रीम वगैरे आणून, तर मला थोडीशी भीती वाटते त्याची, कारण नेहमी केमिकल्स गोष्टी वापरणं याची मला भीती झाली. जेव्हापासून मी माझ्या केसांवर केमिकल ट्रीटमेंट केली आहे तेव्हापासून मला त्या गोष्टींचा थोडंसं असं भीती वाटल्यासारखं झालं आहे. त्याच्यामुळे मी असं विचार करते की होता होईपर्यंत जास्तीत जास्त मी नॅचरल गोष्टींमध्येच जावं. मी आता तुमच्यासोबत हे पण शेअर करणार आहे गुलाबांच्या कळ्यांपासून आपण, गुलाबाच्या फुलांपासून आपण स्क्रब बनवू शकतो, फेस मास्क बनवू शकतो, बॉडी स्क्रब बनवू शकतो, हे सुद्धा शेअर करणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओला पण खूप सारं प्रेम द्यायचं आहे तुम्ही, आणि ही व्हिडिओ जी आहे ही तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. त्यामुळे मला केमिकल ट्रीटमेंट म्हटलं, केमिकलच्या गोष्टी म्हटलं की थोडंसं असं भीती वाटायला लागली, थोडंसं असं टेन्शन व्हायला लागले. त्यामुळे मी असं विचार केला की जेणे जास्तीत जास्त मी कसं नॅचरल प्रोडक्ट यूज करू, नॅचरल गोष्टी यूज करू असं मला वाटायला लागले. पण कधी कधी होतं ना की केमिकल गोष्टी वापरायला लागतात, पण होता येईपर्यंत प्रयत्न करा की नॅचरल गोष्टीच तुम्ही कशा वापरू शकता. आपल्या घरामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की 80-90% आपण घरातूनच खूप सारं सुंदरता स्वतःमध्ये इन्क्रीज करू शकतो, सगळ्या काही गोष्टी करू शकतो, हेअरसाठी, स्किनसाठी, बॉडीसाठी पूर्ण, त्याच्यानंतर स्वतःच्या तब्येतीसाठी, वेट लॉससाठी, वेट गेनसाठी, सगळं काही आपल्या घरातच असतं, सगळं आपल्या किचनमध्ये 99% ह्या गोष्टी असतात. फक्त आपल्याला कळायला पाहिजे कुठल्या गोष्टींनी काय होतं, कुठल्या गोष्टींनी काय होत नाही. चला तर मग असाच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की साखरेच्या मदतीने आपण वॅक्स कसं काय करणार आहोत, हातांचं आणि पायांचं. चला तर मग आता सुरुवात करूया. सो सर्वात आधी मी इथे स्टीलचं पातेलं घेणार आहे आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये मी 1/2 ते 1/4 ग्लास पाणी घालणार आहे, जेणेकरून आपल्याला पाक बनवायला मदत होईल. आपल्याला प्युअर साखरेचा पाक करायचा नाही आणि ते साखर विरघळून आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे मग त्याची थिकनेस जी आहे ती आपल्या अकॉर्डिंग होईल आपल्या वॅक्सच्या. तर इथे तुम्ही बघू शकते की इथे मी छानपैकी असे त्याला झाग, म्हणजे छानपैकी असा फेस आलाय तोपर्यंत त्याला मी फिरवला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा पण तुम्ही वॅक्स बनवाल घरच्या घरी साखरेचं, तेव्हा कंटिन्युअसली तुम्ही त्याला फिरवत राहायचंय, म्हणजे साखर खाली चिटकणार नाही आणि पातेल्याला चिटकून पातेलं आणि आपलं वॅक्स हे सगळं काही खराब होणार नाही. त्याची पूर्णपणे दक्षता घ्यायची आहे, पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे. तर इथे आपलं पाक बनून झालं आहे, इथे मी घेतलं आहे आता एक लिंबू, एका लिंबूतून आपल्याला 1/2 लिंबू घ्यायचा आहे आणि ते पिळून पुन्हा एकदा त्याला आपल्याला असा झाग, म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याला फेस आला पाहिजे, उकळी आली पाहिजे, इथपर्यंत त्याला फिरवायचं आहे. नंतर आपण त्याला थंड करून घेणार आहोत, थंड झाल्याशिवाय, थंड म्हणजे पूर्ण थंड नाही करायचं आहे, पण त्याचा जो फेस आहे तो डाऊन झाला पाहिजे, खाली आला पाहिजे, तेव्हा आपण दुसऱ्या कंटेनरमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे. आपण शक्यतो त्याला काचीच्या किंवा मग स्टीलच्या भांड्यातच काढायचं आहे, ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काढायचं नाही आहे. आणि त्याला छानपैकी आपल्या हाताला किंवा अंगाला टच होईल, असा नॉर्मल टच फील होईल, जास्त झटका बसणार नाही, असंच तुम्ही त्याला हे घ्यायचं आहे, अशाच लेवलने त्याला गरम थंड ठेवायचं आहे. आणि हे बघा, ह्या पद्धतीने जर ते असं चिटकत असेल तर ते आपलं रेडी झालं आहे आपण असं समजू शकतो. तर इथे मी वॅक्स स्ट्रीप घेणार आहे, म्हणजे ह्या स्ट्रीप आहेत ह्या, तर ह्या तुम्ही मेडिकलमध्ये सुद्धा जाऊन घेऊ शकता, मेडिकलमध्ये सुद्धा मिळतात ह्या. तर इथे छानपैकी आपलं वॅक्स रेडी झालेलं आहे. सर्वात आधी वॅक्स करण्या अगोदर तुम्ही पावडर वापरायचं, कुठलं पण पावडर वापरू शकता, जेणेकरून की आपले केस जे आहेत पायाचे, हाताचे, ते आपल्या स्किनला नको चिटकायला, ते वरच्यावर असे ओपन राहायला. आपण जेव्हा पावडर लावतो त्यावेळेस ते छान पद्धतीने असे ओपन होतात आणि पटकन असं वॅक्स होतं आपलं. आणि वॅक्स लावताना तुम्ही एकाच वेमध्ये त्याला वॅक्स लाव, खालच्या साईडलाच लावा, वरच्या साईडला, म्हणजे वरच्या साईडला ओढायचं नाही आहे वॅक्स लावताना. आणि इथे मी हा जो चमचा वापरला आहे हा माझ्या भाजीचा घरचा वापरण्याचा चमचा होता आणि हा खराब झाला होता, मला तो टाकून द्यायचा होता, पण मी असा विचार केला टाकून देण्यापूर्वी जर का आपण या गोष्टीसाठी त्याचा वापर केला तर बरं राहील. आणि तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने वॅक्स निघाले आहे, बघा हे बघा किती छान पद्धतीने केस निघाले, थोडा पण त्रास झाला नाही, काहीच नाही झालंय, फक्त थोडंसं आपल्या स्किन अकॉर्डिंग गरम थंड घ्यायचंय, जास्त थंड पण नाही, जास्त गरम पण घ्यायचं नाही. आणि हा जो स्पॅच्युला आहे, हा म्हणजे हा जो चमचा आहे, हा मी यासाठीच आता वापरणार आहे, कारण तो थोडासा खालच्या साईडने यूज करून करून खराब झालेला, तर तुम्हाला ह्या गोष्टीसाठी काम येईल. फक्त एवढंच की मी छान पद्धतीने त्याला धुवून घेतलं, म्हणजे त्याचा तिखटपणा मी काढून टाकलेला आहे.
तर इथे कंटिन्यूअसली आपल्याला करायचं आहे. आपलं वॅक्स जे आहे ते खूप असं थंड नाही झालं पाहिजे, कारण थंड झाल्यानंतर ते पटकन निघत नाही. हे बघा तुम्ही बघू शकता की ते छान पद्धतीने असं निघतंय, पूर्ण वॅक्स निघतायत, पूर्ण केस निघतात पायाचे. हां थोडंसं गरम लागतं, माझी स्किन थोडीशी नाजूक आहे त्याच्यामुळे मग मला थोडासा त्रास होतो. पण मी तरी विचार करेल की बाहेर जेव्हा मी गेली ना, एक्सपिरियन्स केला एक ते दोन वेळेस, तेव्हा इतकं रपकन ओढतात ना, ते इतके रफली ओढतात ना की म्हणजे अंगाला काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं असं. त्यामुळे मला तरी असं वाटतं की घरच्या घरी केलं तर एकदम बेस्ट राहतं. घरी आपण काळजीपूर्वक पण करतो, त्यांना पार्लरमध्ये काय असतं की त्यांना ते का म्हणून करतात ते, पण आपण घरी आपल्या स्किनवर प्रेम करून ह्या गोष्टी करतो. तर मी तरी सांगेल की घरी एकदा तरी हे ट्राय करा. फक्त एवढंच की मेक शुअर तुम्ही एकटे असताना करू नका, कोणाची तरी हेल्प घ्या स्टार्टिंगला. आणि फायनली आपले वॅक्स झालेली आहेत. जर का तुम्हाला वाटते कुठे कुठे छोटे मोठे आहे तर तुम्ही पुन्हा त्याला व्यवस्थित एकदा फायनल चेक करू शकताय. आपल्याला पाय अशी स्वच्छ असे धुवून यायचेत थंडगार पाण्याने, जेणेकरून आपल्या स्किनवर जेवढे पण रॅशेस झालेले आहेत त्याच्यामुळे, किंवा काही काही होत पण नाही, मला नाही झालेले, जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर होऊ शकतात, तर असे छानपैकी थंड पाण्याने पाय धुवायचेत आणि मस्तपैकी पुसून घ्यायचेत कपड्याने डॅप डॅप करून. आणि एक छानस असं मॉइश्चरायझर लावायचे. मी इथे वॅसलिनचं माझं कोकोचं वापरलेलं आहे, माझं खूप फेवरेट आहे, ते खूप छान आहे. आणि नॉर्मल हाताने मी स्पीडमध्ये व्हिडिओ केला आहे, पण नॉर्मल हाताने तुम्ही याची मालिश करायची आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अँड शाईन अशी एकदम क्लीन अशी माझी स्किन झाली आहे. आणि आपण लिंबू का वापरला आहे त्याच्यामध्ये, आता तुम्हाला इथे दिसत असेल जेवढी पण डेड स्किन आहे लिंबूने तेवढी पण डेड स्किन निघून जाते आणि छान अशी स्मेल येते लिंबूची. त्यामध्ये खूप घाणही वास येत नाही, खराबही वास येत नाही, त्यामुळे लिंबू वापरणं गरजेचं असतं. आणि आपलं वॅक्स जे घट्ट झालेलं असतं त्याला थोडंसं ते पातळ करतं. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ते वॅक्स झालेलं आहे, खूप अप्रतिम. मी नाजूक असा त्याला मसाज दिला आहे, खूप सॉफ्ट वाटत होतं मला. तर ही पद्धत यूज करून मी माझे पायांचे वॅक्स तुम्हाला करून दाखवले आहेत आणि मला अप्रतिम असा म्हणजे खूप छान असा त्याचा एक्सपिरियन्स आला आहे. मला खूप छान वाटलं आणि पायामध्ये नॅचरली असं ऑइल आलं आणि नॅचरली असं सॉफ्टनेस आलं त्याच्यामध्ये. मला असं वाटलं की आपण मॉइश्चरायझर तर हे गरजेचंच आहे, त्यानंतर तरी सुद्धा लावायची गरज नव्हती, एवढं मला छान वाटलं त्याच्याने. खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता, थोडासा गरम लागत होतं. आणि हां, केअरफुली तुम्ही गोष्टी करायच्या आहे, जर का तुम्ही फर्स्ट टाईम करणार आहात तर प्लीज कोणाची तरी मदत घ्या, एकट्याने हा उद्योग करू नका, कोणाची तरी मदत घ्या. आपले पैसे पण वाचतात, आपले वेळ पण वाचतो. हां थोडंसं नवीन नवीन तुम्हाला असं वाटेल की नाही थोडंसं किचकट आहे, थोडंसं हाताला चिटकतं वगैरे, पण जसं जसं तुम्ही नेहमी नेहमी कराल ना तसं तसं तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स येईल. आणि बाकीचे केमिकल्स वगैरे हे सगळं वापरण्यापेक्षा मी तरी सांगेल या ट्रिक यूज करा. आणि ह्या गोष्टींचा वापर करून तुम्ही किचनमध्ये गेलात ना तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतात तुमच्या स्किनसाठी, तर त्या गोष्टींचा वापर करा. केमिकलकडे जास्त जाऊ नका, कारण माझे केसांवर केमिकल ट्रीटमेंट झाल्यापासून मला खूप असा खराब एक्सपिरियन्स आलेला आहे. आता इथपर्यंत वाढले आहेत ते आणि इथून आता परत स्ट्रेट व्हायला लागलेत. आता मी ते विंचरलेत सकाळी तरी सुद्धा त्याचे विस्कटलेले दिसतात. सो कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ती सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायची आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे, मी तुमच्यासोबत जो विषय शेअर केलेला आहे की गुलाबापासून आपण स्क्रब आणि फेस मास्क कसं काय बनवू शकतो ते मी तुमच्यासोबत सांगणार आहे. आणि त्याच्या पुढे काय बनवणार आहे ते मी त्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी अगेन नेक्स्ट काय करणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायचा आहे. लक्ष्मीच्या घराला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पटकन म्हणजे पटकन असं पटकन सबस्क्राईब करायचं आहे. सो लव्ह यू, बाय बाय. काळजी घ्या बाबांनो, काळजी घ्या. तुम्ही आहे तर मी आहे. बाय बाय.